2 मिनिटानंतर ही आपली भेंडी झालेली आहे. हा हा हा, तोंडाला तुमच्या पाणी सुटलं. नमस्कार, मी आज बनवते आहे मसाला भेंडी. सो मसाला भेंडीसाठी लागणारं साहित्य, पहिले आपण भेंडी घेतलेली आहे, ती उभी चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कूट घेतलेला आहे. कूटमध्ये हळद, लाल तिखट, काळा मसाला, हिंग, काळा मसाला घरचा आणि जिरे, असं हे सगळं एकत्र घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेला आहे कांदा आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे. अगोदर आपण गॅस लावलेला आहे आणि त्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, नॉर्मल तेल. आपली भेंडी बघून तेल तुम्ही घेऊ शकता, किती भेंडी आहे असं. तेल थोडंसं तापू द्यायचं आहे. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, त्यात आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. भेंडीचे असे हुबे काप कापायचे आहे तुम्हाला. आणि नॉर्मल फ्राय आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफून घ्यायचे आहे. 1 मिनिट आपण अशी भेंडी वाफून घेतलेली आहे, कलर लगेच त्याचा चेंज होतो. सो आता आपल्याला ही भेंडी बारीक गॅस करायची आहे. ही भेंडी आपल्याला एका ठिकाणी काढून घ्यायची. त्याच तेलामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे. गॅस आता तुम्हाला मीडियम ठेवायचा आहे. त्यानंतर जिरे टाकायचे आहे. अलगद असे लाल होऊन द्यायचे आहे. त्यानंतर ठिचलेला लसूण आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर कांदा. कांदा असा छान लालसर होऊ द्यायचा आहे. हा मिक्स केलेला कूट आपण त्याच्यात टाकणार आहोत. मसाला भेंडी करताना खूप जणांना प्रॉब्लेम होतो की जेव्हा आपण भेंडी करतो तर सारण त्याच्यामध्ये राहत नाही किंवा ते निसटून जातं, तर त्यांच्यासाठी ही अगदी सोपी आणि छान अशी पद्धत मी काढलेली आहे. मीठ टाकत आहोत. आता हा कूट छान असा शिजण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं पाण्याचा शिजका टाकत आहोत. परत आपण 2 मिनिटासाठी वाफून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर ही आपली भेंडी झालेली आहे. हा हा हा, तोंडाला तुमच्या पाणी सुटलं असं. मस्त मस्त लाल तिखट अशी सणसणीत मसाला भेंडी तयार आहे. ही मस्त अशी मसाला भेंडी झालेली आहे या सगळ्यांनी खायला.